लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तब्बल 2 वर्षानंतर संपूर्ण राज्यभरात सर्व सण उत्सव उत्साहात साजरे केले जात आहेत। दसरा हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। निफाड तालुक्यातील ओझरमध्ये यावेळेस कोरोना रूपी रावणाचं दहन करण्यात आलं। दुर्गादेवी मंदिर उत्सव समितीने हा आगळा वेगळा उपक्रम राबवला। कोरोना रूपी रावणाची संपूर्ण तालुक्यामध्ये यामुळे चर्चा रंगली असल्याचंही पाहायला मिळालं। लहान मुलं कोरोना योद्धा यावेळेस बनलेले होते आणि त्या मुलांनीच कोरोना रूपी रावणाचं दहन केलं। लहान बालकांनी कोरोना काळातील संघर्षही यावेळेस सांगितलेला आहे। कोरोना काळात ज्यांनी सामान्य जनतेला सेवा दिली त्यांचा यथोचित सत्कार या उपक्रमादरम्यान आणि या सोहळ्यादरम्यान करण्यात आलाय। रावण दहन झाल्यानंतर भव्य दिव्य फायर शोही करण्यात आला आणि यावेळेस संपूर्ण ओझरकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या कार्यक्रमाच्या शेवटी कोरोना काळात मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजलीही देण्यात आली। अशा पद्धतीनं एक आगळा वेगळा उपक्रम ओझरमध्ये राबवण्यात आलाय। अझर कादरे, नाशिक न्यूज, ओझर।